अकोला 24 न्यूज में आपका हार्दिक स्वागत है अकोला में फिर से कोरोना ने मचाया कहर एक साथ पाँच या पाँच से ज्यादा लोगों के जमा होने पर लगाई गई पाबंदी अठावी फरवरी तक अकोला जिला में प्रतिबंधात्मक आदेश लागू किए गए हैं जिला कलेक्टर जितेंद्र पापड़कर ने कोरोना संक्रमण के प्रसार को रोकने के लिए रविवार 28 तारीख तक अकोला जिला में प्रतिबंधात्मक आदेश जारी किए हैं राज्य में कोरोना वायरस की घटनाओं में तेजी से बढ़ोतरी के कारण आपातकालीन उपाय करना आवश्यक है जिसे देखते हुए अकोला शहर और जिले के शहरी और ग्रामीण क्षेत्रों के लिए एक कर्फ्यू पारित किया गया जिसमें पाँच या पाँच से ज़्यादा लोगों की भीड़ को शहरी और ग्रामीण क्षेत्रों में इकट्ठा होने पर प्रतिबंध लगा दिया गया है और सभी प्रकार के धार्मिक उत्सव समारोह सामूहिक कार्यक्रमों बैठक समारोह के लिए केवल 50 व्यक्तियों की अनुमति दी जाएंगी जुलूस और रैलियों पर भी प्रतिबंध लगा दिया गया है स्थानीय प्रशासन और पुलिस विभाग के माध्यम से इस संबंध में आवश्यक कार्रवाई भी की जाएंगी विवाह समारोह के लिए केवल पचास व्यक्ति उपस्थित हो सकते हैं। शादी समारोह के लिए रात दस बजे तक ही अनुमति दी जाएगी। स्थानीय प्रशासन और पुलिस विभाग को इस संबंध में आवश्यक कार्रवाई करने के आदेश भी दिए गए हैं। विवाह समारोह के नियोजित स्थल के अलावा किसी भी स्थान पर कोई भीड़ ना हो इसके लिए नागरिकों से अपील की गई है होटल पान टपरी बाज़ार चौक आदि में सार्वजनिक स्थानों पर मास्क का उपयोग करना और सामाजिक दूरी जैसे नियमों का पालन करना अनिवार्य होगा। यदि यह पाया जाता है कि इस स्थान पर नागरिकों की भीड़ है तो स्थानीय प्रशासन को इसे नियंत्रित करने के लिए निवारक उपाय करने चाहिए इसी तरह नियमों का उल्लंघन पाए जाने पर संबंधित व्यापारी दुकानदारों के खिलाफ कार्रवाई की जाएगी अकोला ज़िला में सभी धार्मिक संस्थानों पूजा स्थलों को यह सुनिश्चित करने के लिए आवश्यक उपाय करना चाहिए कि उनके धार्मिक संस्थानों कार्यक्रमों में भीड़ ना हो साथ ही सोशल डिस्टेंसिंग और मास्क का उपयोग करें स्थानीय प्रशासन नगर निगम नगर परिषद नगर पंचायत ग्राम पंचायत को एहतियात बरतना चाहिए और अपने स्तर पर निवारक उपाय करके अकोला जिला के सभी बाजारों में भीड़ को रोकना चाहिए ऐसा आदेश भी दिया गया है पाचवी ते नववी कक्षा तक अकोला जिल्हा के सभी स्कूलों और कॉलेज सभी प्रकार के निजी शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र निजी ट्यूशन क्लासेस कोचिंग क्लासेस अठ्ठावीस फरवरी तक बंद कर दिए गए अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा कोविडचा प्रादुर्भाव अत्यंत वेगानं सुरू झालेला आहे हा प्रकोप असा जर का वाढत राहिला तर सप्टेंबर सारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही या अनुषंगानं आज जिल्हा स्तरावरील सर्वच अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली काही निर्णय जे आज घेण्यात आले त्यामध्ये आपल्या जिल्ह्याला सदतीस एक तीन लागू असल्यामुळे पाच लोकांच्यावरती कुठेही जमाव राहणार नाही याबाबतची काळजी आपल्याला आपल्या जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आपल्याला घ्यावी लागणार आहे माझी सर्वच नागरिकांना विनंती आहे की कुठेही जमावाने पाचपेक्षा जास्त लोकांनी जमू नये आणि ज्या ठिकाणी गर्दीचे ठिकाणं आहेत उदाहरणार्थ बाजार आहेत आपल्याकडचे टपरे आहेत पानठेले आहेत हॉटेल्स हो आहेत याही ठिकाणी आपल्या सोशल डिस्टन्सिंग मास्कचा वापर आणि सॅनिटायझरचा वापर हा आपल्याला प्रभावीपणे करावा लागेल या ठिकाणी जर का अशा पद्धतीने गर्दी आढळून आली कुठल्याही दुकानांमध्ये गर्दी आढळून आली तर त्या दुकानदार ह्यांना ते त्याला जबाबदार राहतील आणि त्यांच्या विरुद्ध दंडनीय कारवाई ही आम्हाला करावी लागेल त्यासाठीच्या सक्त सूचना आता पोलीस विभागाला महसूल प्रशासनाला नगरपालिका व महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आलेले आहेत लग्नाला मात्र आतापर्यंत आपण जशी पन्नास लोकांची आपण परवानगी देत होतो त्याचप्रमाणे ती परवानगी तशी कायम राहील मात्र लग्नाच्या ठिकाणची तपासणी करण्याच्यासाठी जे पथक तयार करण्यात आलेले असून त्या पथकामार्फत लग्नाच्या समारंभाच्या ठिकाणी जर पन्नासपेक्षा जास्त लोक आढळून आले तर ते विरुद्ध देखील दंडनीय कारवाई ही करण्यात येणार आहे याशिवाय जे काही आपल्याकडची वेगवेगळे जे काही धार्मिक स्वरूपाच्या यात्रा उत्सव किंवा स स्नेहसंमेलनं किंवा सामूहिक कार्यक्रम आहेत ते सर्व कार्यक्रमांना या देशाप्रमाणे आपण ब प्रतिबंध करत आहोत त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे मंदिर मस्जिद प्रार्थनास्थळे चर्च इत्यादी सर्वच संस्थांमध्ये गर्दी होणार नाही कुठल्याही पद्धतीने सोशल सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर हा प्रभावीपणे करण्यात येईल याबाबत या संबंधित मंदिर मस्जिद किंवा चर्चच्या प्रशासनाने स्थानिक प्रशासनाने त्याबाबत योग्य ती काळजी घ्यावी आणि त्याच्यामध्ये ते त्याच्यावरती जर का ते तसं याच्या या नियमांचे उल्लंघन झाले तर या संस्थांच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा विचार करावा लागेल यासाठी माझी विनंती आहे की आपल्या सर्व धार्मिक संस्थांमध्ये येणाऱ्या लोकांनी याचा सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर हा प्रभावीपणे करावा त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण बाजारपेठांमध्ये गर्दी करतो किंवा कुठल्याही दुकानांमध्ये गर्दी होते त्याही ठिकाणची आपल्याला गर्दी होणार नाही यासंबंधात सर्व लोकांनी आपली आपली काळजी घेतली पाहिजे याशिवाय ज्या काही शाळा आहेत ज्या आपण आतापर्यंत सुरू केलेल्या होत्या त्या, त्या पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळांना पुन्हा एकदा आपण फेब्रुवारी अखेरपर्यंत बंद करीत आहोत जेणेकरून लहान मुलांना याच्या पद्धतीचा कोणताही कोरोनाचा प्रादुर्भाव त्यांच्यामध्ये होऊ नये यासाठी ही एक स्टेप आपण या ठिकाणी घेतलेली आहे महाविद्यालय आणि महाविद्यालयीन सर्व ज्या काही सिनियर कॉलेजेस आहेत त्या सर्व सिनियर कॉलेजेस सुरू करण्याच्या बाबतीमध्ये फेब्रुवारी एंडपर्यंत आपण त्याला सध्या तो निर्णय आपण पुढे ढकललेला आहे जेणेकरून फेब्रुवारी एंडनंतर याबाबतीमध्ये योग्य तो निर्णय हा घेतला जाणार आहे आपल्याकडे जे काही येणारे आपल्या दुकानांमध्ये किंवा आपल्या हॉटेल्समध्ये किंवा पाणटपऱ्यांवरती किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी लोक जमावाने जमतात त्या ठिकाणी स्वतः त्यांचा मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर हा त्यांना करावा लागेल जर ते करत नसतील तर संबंधित व्यावसायिक जे आहेत ते व्यावसायिक त्याला जबाबदार राहतील यासाठी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण आपल्या घरात थांबा सुरक्षित राहा आणि सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर इफेक्टिव्हली करणे अत्यंत आवश्यक आहे कोणत्याही ऑटो रिक्षामध्ये कोणत्याही पानटपुरांच्या वरती आपण कुठेही जरी जात असलात भाजी बाजारात जात असलात किराणा दुकानात जात असलात तरी मास्कचा वापर हा आपण अनिवार्य राहणार आहे अन्यथा आपल्याला आपल्या विरुद्ध दंडनीय कारवाई पण होईल आणि एखाद्या वेळेला जर का पॉझिटिव्हचे प्रमाण वाढले तर तो तोसुद्धा आपल्याला अडचणीचा भाग ठरणार आहे या व्यतिरिक्त एक होम क्वारंटाईन जेवढे काही आपल्याकडचे रुग्ण आहेत त्या सर्व पॉझिटिव्ह असलेल्या होम क्वारंटाईन रुग्णांना माझी पुन्हा एकदा विनंती राहील की आपण घरात थांबा जर का आम्हाला असं आढळून आलं की आपण होम क्वारंटाईन असलेल्या रुग्ण हे बाहेर जात आहेत आणि त्यांच्यामुळे कोरोना पॉझिटिव्हचा पॉझिटिव्हिटीचं प्रमाण पहिलं वाढत आहे तर क दंडनीय कारवाई करण्यात येईल तसेच त्यांना हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीने भरती करण्यात येईल हेही मी या ठिकाणी आवर्जून आपल्या सर्वांना सांगतो माझी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की मास्कचा वापर सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर आपण प्रभावीपणे करावा अकोला ट्वेंटी फोर न्यूज कोेल और बेल आइकन का बटन दबाना ना ताकि आपको मिले हर वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले